आज गरज कशाची आहे तर आई वडील मुलांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे आणि हाच एक बिंदू जो आहे तो आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे तर त्यांच्या पाठीशी उभं राहणे म्हणजे त्यांच्या हरेक गोष्टीकडे लक्ष देणे तो काय खातो तो काय जेवतो तो काय पितो तो कोणाच्या संगतीमध्ये आहे त्याची आवड निवड काय आहे हे सगळं पाहणं म्हणजे आई वडिलांनी पाठीशी उभं राहणे आहे आम्हाला असं वाटतं की शाळेमध्ये गेला तो शाळेतला अभ्यास त्यांच्याने करायचा आणि आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायची गरज नाही शाळा हा विषय इतका महत्त्वाचा आहे की त्याच्याकडे पालकांचं लक्ष असल्याशिवाय शक्य नाही मुलं घडायला म्हणून हे जे सगळे जे आज मोठे झालेले आहेत ज्यांनी यश मिळवलेलं आहे या सगळ्यांचे पालक जे आहे ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून हे एवढं यश जे आहे ते देऊ शकले त्यामुळे जे भगवंताने दिलेलं आहे तो प्रसाद मानावा आणि जे भविष्यात मिळणार आहे त्याच्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा तुमचं जीवन भगवंताच्या अधीन ठेवा तो जे देईल ते मान्य जे तो सुख देईल तर ते मान्य जर दुःख देईल तेही मान्य हा उपदेश तुम्ही सगळ्यांनी आज सगळ्यांनी जाताना घरी घेऊन जायचं आहे